दिनांक 17-12 ला आम्ही पेट्रोलिंग करताना आम्हाला समजलं की काही लोक रस्त्यावर हायवेवर रस्त्यावर दरोडा करण्यासाठी दरोडा घालण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. मग आम्ही तिथे त्याप्रमाणे छापेमारी करून त्यांना आपण ताब्यात घेतलं. त्यातले 3 लोक आणि त्यानंतर अजून एक छोटा सरपराज म्हणून त्याला आपण अटक केली आणि त्यांच्याकडून 10 चोरीच्या नागपूर शहरातल्या 10 चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या. त्यातील एक गाडी जी पल्सर आहे ती गाडी सरपराजने जेव्हा ते शेतात पोलिसांना बघून पळून शेतामध्ये थंडीच्या काळात लपलेले असतात त्यावेळी सेक्युरिटी घेण्यासाठी त्यांनी ती जाळून टाकलेली आहे आणि तिची साधारणतः किंमत 1-1.25 लाख रुपये असेल. म्हणजे ही आरोपीची मानसिकता आहे की चोरीच्या ज्या गाड्या आहेत त्याची त्यांना काहीच व्हॅल्यू नाही आहे. आणि ह्याप्रमाणे आम्ही आता एक 5वा जो आरोपी आहे त्याला त्याच्या पाठी आहोत. त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे. तो सुद्धा आता वेगवेगळ्या शेतामध्ये लपून राहिलेला आहे लांब ठिकाणी आणि तिथून त्याने एक व्हिडिओ पण व्हायरल केलेला आहे की माझी परिस्थिती बघा काय झाली आहे म्हणून. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्या एक मला लोकांना आवाहन पण करायचं आहे की आपली मुलं कशी वागतात हे त्यांच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. त्यांना आम्ही पोलीस ही सदैव मदत करायला तयार आहे. ते त्यांच्या आईवडिलांचं पण निश्चितच ऐकत नाही आहेत परंतु आईवडील हे त्यांच्यासमोर एकदम हतबल झालेले असतात. पण ह्या मुलांचा त्रास समाजाला अतिशय आहे. तर पोलीस हे सदैव आपल्याला तत्पर आहेत की आपण त्यांना जरूर ही माहिती कळवावी आणि समाजाचा हा त्रास हा आपण वाचवण्याचा प्रयत्न करावा.